छत्रपति शिवाजी महाराजांचा उजवा हात अशी सरसेनापति हंबीरराव बाजी मोहिते यांची इतिहासात ओळख आहे। बाजी म्हणजे जीवाची बाजी लावणारा आणि ते काम छत्रपतींच्या स्वराज्यात सरसेनापति हंबीरराव मोहिते यांनी केले। सरसेनापतींचे छत्रपतींच्या घराण्याशी नातेसंबंधही राहिले। महाराणी ताराराणी सोयराबाई या गावच्या म्हणूनच तळवीला ऐतिहासिक महत्त्व आहे। गावानेही ही परंपरा आजही कायम जपली आहे। आपल्याला अभिमान आहे की आपण या शूरवीरांच्या मातीतले आहोत असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले। तळवीळ तालुका कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना बुधवारी 16 डिसेंबर रोजी मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले। बांगलादेश युद्धातील भारतीय सैन्यदलाच्या विजयापित्यर्थ गेल्या 2 दशकांपासून कराड येथे मोठ्या दिबांगात विजय दिवस साजरा केला जातो। विजय दिवस समारोहाचे संयोजक कर्नल संभाजी पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तळबीड येथील हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी मानवंदना व अभिवादन करण्याची परंपरा गेल्या 12 वर्षांपासून सुरू ठेवली आहे। मात्र यावर्षी कोरोनामुळे विजय दिवस साजरा करता आला नसला तरी सरसेनापतींना अभिवादन करण्यासाठी विजय दिवस संयोजक टीम व मान्यवर बुधवारी 16 डिसेंबर रोजी तळबीड येथे उपस्थित राहिले। खासदार श्रीनिवास पाटील यांनी सरसेनापतींच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे, सभापती प्रणव ताटे, कराडचे नगरसेवक सौरभ पाटील, महेंद्र गुरुजी, सरपंच जयवंतराव मोहिते, उपसरपंच लालासाहेब वाघमारे, निवृत्ती सुभेदार श्यामराव मोहिते, चंद्रकांत जाधव, शैलेश मोहिते पाटील, दिलीप पाटील, सौ ढापरे, विलास जाधव, ग्रामसेवक प्रमोद ठोके तसेच मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या करता देहाचं बलिदान केलं, ज्यांना संरक्षण दिलं, त्याच्या आज विजय झाला म्हणून दिवस मराठा इन्फंट्रीने गाजवलं बांगलादेश, त्यात आमचा संभाजी होतो समाधीवरती, आज यावं त्याला वंदन करावं आणि ज्यांनी आपलं प्राणार्पण बांगलादेश मध्ये केलं त्याचं स्मरण करावं हा ध्वनिग्रह आणि म्हणून आज आपण ठरलो। जे जे लोक सांगून आले त्यांचे आभार, जे न सांगता आले ते आभार, जे इथे नमले ज्यांना हे गमलं ज्यांना हे भावलं त्यांचे आभार। महाराष्ट्रात अशा अनेक गोष्ट पवित्र स्थान आहे, आदरणीय ठाकरे साहेब आजच म्हणाले जिथं पवित्र जुनी मंदिर आहेत वरचं मंदिर वरच आता लगेच पत्र लिहा मी आदित्य ठाकरेंना आदित्य ठाकरे पत्र लिहिले, त्यात पत्र सरळ लिहिले हंबीरराव मैदान तळबीड आपल्याला कोणाला माहिती नव्हतं, सुदैवाने अमोल कोले यांच्या स्वराज राष्ट्र संभाजीनंतर हे सगळ्याच्या निदर्शनावर आहे। नागपूर जीपीएस लावून लोक इथे येत आहेत आणि ह्या वडाखाली थांबतात, इथं कसलीही सोय नाही, तेव्हा तिथं बस स्टँड व्हावं, तिथं पुस्तिकेचं केंद्र हवं, महाराष्ट्र सरकारचा गाईड पगारी गाईड अधीन असावा, त्यानं कुठं जन्मले काय केलं त्यांचं सोनं कोण होतं त्यांचे मुलं कोण होते काय केलं हे सगळं सांगावं, तांब्यावर पाणी मिळावं, घासभर काहीतरी मिळावं, इथं 2 तास थांबावं आणि मग शिरगावच्या बाजूला जावं